भारताच्या तीन महत्वाच्या कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहेत, एक राष्ट्रपती, दुसरा प्राइम मिनिस्टर आणि तिसरा सुप्रीम कोर्टाचा प्रमुख जज. त्या कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन मध्ये असणारे आमच्या सोलापूरचे आहेत, त्या मातीतले आहेत, याचा कोणाला अभिमान वाटणार नाही. आमचं ऊर आनंदाने भरून आलेलं आहे की तुमचा सत्कार हा इथून आम्ही बघतो आहोत. आणि तो सत्कार सांगत असताना तुम्ही प्रोग्रेसिव्हली ज्या सुधारणा केल्या ज्युडिशियरीमध्ये, जे महत्वाचं आहे की आम्हा राजकारणी लोकांना जे इंटरप्रिटेशन ऑफ लॉ महत्वाचा वाटतो आणि तो सोशल जस्टिस मधला महत्वाचा वाटतो, त्याचं तुम्ही कामाची फार चांगली सुरुवात तुम्ही केली, याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. खूप कष्ट करावे लागणार आहेत आणि कष्टाशिवाय काही मिळणार नाही हेच आता जॉयभाईनी सांगितलं की आपण जॉयभाई तुम्ही एवढं सुरेख बोललात खरं म्हणजे की तुमचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही कारण राजकारणी माणसांनी ह्या व्यासपीठावर जास्त वेळ घेऊ नये म्हणून थोडक्यातच मी संपवतो. परमेश्वराने तुम्हाला ललित साहेब उदंड आयुष्य द्यावं आणि तुमच्या आशीर्वादानं सोलापूरमधून आणखी जेव्हा कधी वेळ येईल त्यावेळेस एक सुप्रीम कोर्टातला चीफ जस्टिस व्हावा हीच अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि विरोधा घेतो. जय हिंद जय हिंद. चार ही रत्न आम्हाला सोलापूरला मिळाली, मी स्वातंत्र्याचा प्रसादच समजतोय. जोशी आमचे जमादार आणि कुंभकोणी आणि आपण, ही चारही रत्न आम्हाला फार महत्वपूर्ण आहेत. आता माहिती नाही परत कधी आम्हाला अशी संधी मिळेल ती, पण श्रीयुत मिलिंद थोबडेनी एक नवा विचार घेऊन ते आपल्या कौन्सिलमध्ये काम करतात, त्यामुळे अशा नवीन असे ट्रेन झालेले वकील तयार होतील आणि उद्याच्या पिढीला ते मार्गदर्शन करतील. कारण आपण म्हणालात मिलिंदजी तुम्ही की खेड्यातून आलेले आणि विशेषतः दलितवर्गीयांच्या मधले जे आहेत ते घाबरतात बिचारे दलितवर्गीयांच्या मधले, त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. अहो मी चपराशेचा बारमध्ये मेंबर झालो, मलाही घाबरत होतो मी. आता खरं म्हणजे मी जरा तुम्हाला मी काय आहे हे दाखवण्याकरता इंग्रजीमध्ये बोलण्याची इच्छा होती, पण म्हटलं मातृभाषेत पण या सोलापूरच्या धगधगत्या मातीतला हुंकार कुठेतरी दिसावा म्हणून मातृभूमी मातृभाषेतूनच मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. ते इथेच आम्ही शिकलो आणि उद्याच्या पिढीकरता म्हणून समोर बसलेले जे वकील आहेत इथून आम्ही बघतो आहोत. आणि तो सत्कार सांगत असताना तुम्ही प्रोग्रेसिव्हली ज्या सुधारणा केल्या ज्युडिशियरीमध्ये, जे महत्वाचं आहे की आम्हा राजकारणी लोकांना जे इंटरप्रिटेशन ऑफ लॉ महत्वाचा वाटतो आणि तो सोशल जस्टिस मधला महत्वाचा वाटतो, त्याचं तुम्ही कामाची फार चांगली सुरुवात तुम्ही केली, याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. ललितजी आम्ही सोलापूरची माणसं, पण तुम्ही इतिहास निर्माण करून गेलात सोलापूर करता. सोलापूरच्या चार हुतात्म्याचा उल्लेख इथं केला, त्या चार हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्याकरता आपला प्राण दिला आणि त्यातूनही